गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. खासगी बसमालकांच्या मागण्या सरकारनं मान्य कराव्यात अशी मागणी गोवा राज्य खासगी बसमालक संघटनेनं केली आहे. पणजीतील आझाद मैदानामध्ये संघटनेतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली. आमचे डिमांड्स म्हणजे किती असा, सिंपल डिमांड्स असा की पहिले आमकां एक टॅक्सीस एक्झेम्प्ट करचे अप टू डिसेंबर 21. कोविड पिरियडान तुमकां खबर आसा जवळजवळ आता 1.5 वर्स जावन गेले, गाडयो बंद आसात. बंद आसून सुद्दां सरकार आमचे कडच्यान जवळजवळ टॅक्स मागता, हें बरोबर न्ही. जेन्ना आमी हें दिल्लें, सरकारान फक्त आमकां 6 महिन्याचो ग्रँट केल्लो आसा. 6 महिन्याचो ग्रँट करून कितें जातलो? म्हणजे आतां सुद्दां जर गाडयो भायर काडटले जाल्यार सरकार पयलो सांगता पयलो टॅक्स भरा, वीच इज नॉट करेक्ट. आज गाडयो जर भायर काडटले जर जायत आमकां जवळजवळ 1,00,000 रुपया खर्च आसा. इन्शुरंस भरतलो जाल्यार जवळजवळ 60-70-80 हजार पर्यंत नवी गाडयेचो सुद्दां इन्शुरंस आसा. तेन्ना हें पॉसिबल ना. कोविडान सगळ्यांकूच जवळजवळ मार दिला, सगळ्या धंद्यांक मार दिला आसा, तसो हे काय आमच्या ह्या धंद्याकूय मार पडला. पयली मागणी आमची ही आसा की ॲटलिस्ट टॅक्सीस जे आसा डिसेंबर 21 पर्यंत माफ करचे. त्याच्या नंतर आम्ही सरकाराकडे सातत्यान मागणी करीत गेल्या की ॲटलिस्ट फेअर्स जे आसा तिकीट फेअर्स त्या रिवायज करचे. कित्याक लागून तर आज जवळजवळ 33-34 रुपया जवळजवळ वर्षभरान डिझलानूच वाढ झाली आसा. आणि पर्रीकर सरकारान आमकां फक्त 7 रुपयाच्या डिझलाच्या डिफरन्साचेर जवळजवळ 3 रुपया पर किलोमिटर आमकां ग्रँट केली. आज जवळजवळ 34 रुपया डिफरन्स जालो, वाडलो, पण आमकां तातूंत कांयच फायदो ना. आज गाडयो रस्त्यार तशाच पद्दतीन चलूंक शकना ह्या परिस्थितीन. पण तुमी पळयतात कदंबा वेरी इजिली चलता. कित्याक लागून चलता? कदंबा म्हणजे सरकारचे पिल्लू जाल्ले आसा. सरकार सगळो तें कांय करता. सरकारान डायरेक्ट एक मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडींग केल्लो आसा ह्या PTC कडेन की ताका कशेंच बंद उडोवचें ना. तांकां कितें जो आसा तो सगळो हॅल्प सरकार दितलो आनी सरकार दीत आसा. पण आमकां प्रायवेट ऑपरेटर स्वताचे खर्च करून स्वताची मेहनत करून सगळें हें करतात, पण हांकां कसलोच फायदो ना. जी फ्युअल सबसिडी पर्रीकरान ग्रँट केल्ली फक्त मार्च 19 पर्यंत तेजी वॅलिडिटी आसा, तेच्या फुडें तेंच्यांनी रिन्यू केली ना. आमी सातत्यान मागणी करीत आसा की बाबा ही फुडें तरी ॲटलिस्ट रिन्यू तरी करा, दिता तेन्ना दितात. आणि जी दिल्ली आसा मार्च 19 पर्यंत जी ग्रँट जाल्ली आसा ते सगळेच आमचे क्लेम्सनी पडलेले आसा, कोणच ताजेर विचार करिना. म्हणून आमची पहिली मागणी ही आसा की जी आसा आमची पेंडींग आसा थंय ताका 17-18 कोटी जवळजवळ घालपाक जाय. पण इट्स व्हेरी इझी. त्याच्या नंतर पर्रीकर सरकारान आणि 2 आमकां ज्यो सबसिडी दिल्ल्यो, इन्शुरंस सबसिडी आणि बस रिप्लेसमेंट सबसिडी, ह्यो सुद्दां तश्योच पेंडींग दवरल्यो. ॲप्लिकेशन कितलीशीच आसा, अजून भितर पेंडींग आसा. कितें उपयोग जातो? ह्या सगळ्या फक्त नांवां पुरते सबसिडी चालू आसा. त्याच्या नंतर आमी आतां ह्या हेका लागून स्पेशली मागणी केली. फर्स्ट टाइम आमी एक मागणी केली की आमकां एक कोविड पॅकेज दिवचे म्हणून. कित्याक लागून ज्यो गाडयो बस 1.5 वर्स ज्यो बंद आसा, आमी शळो जावन पडलेले आसा पळयात, प्रत्येकाच्या दारान गाडयो उभ्यो आसा. त्यो गाडी जर आज भायर काडटलो जाल्यार मिनिमम 1,00,000 रुपीज खर्च आसा प्रत्येकाक. 1,00,000 रुपीज म्हणजे कसो, मेंटेनन्साक थोडोसो, पण त्या इन्शुरन्साकूय जवळजवळ 70,000 रुपये भरचे पडटात. त्याशिवाय बाकी सरकार टॅक्सीस मागणी करतात. म्हणून आमी आमची मागणी आसा की ॲटलिस्ट पयली हे टॅक्स माफ करात आणि एक स्पेशल पॅकेज आमच्या ह्या ऑपरेटरांक दिवचे म्हणून.